आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचे देशव्यापी आंदोलन. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी एक दिवसीय संप पुकारला होता. या सर्व महिला कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन देण्यात यावे, त्यांना सेवेत कायम करून कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. आपली सेवा बजावत असताना कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवण्यात यावे, नियमितपणे कोविडची तपासणी करून रुग्णालयाच्या सर्व सेवा पुरवण्यात याव्या, आरोग्य क्षेत्रासाठी GDP च्या 6% हिस्सा निधीची तरतूद करण्यात यावी, आवश्यक त्या ठिकाणी पदांची भरती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी C2 संघटनेच्या वतीने आंदोलन केले. यावेळी जिल्ह्यातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. आजचा जो हा देशव्यापी संप आहे, यामध्ये भरपूर संख्येने आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झालेले आहे. आमच्या काही मोठ्या मागण्यांनी प्रमुख महत्त्वाच्या मागण्या म्हणजे आम्हाला सेवेमध्ये पहिले कायम केलं पाहिजे, आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला वेतन हवं आहे. जो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जे आमचं डाटा एंट्रीचं काम बंद झालेलं आहे, त्याचंसुद्धा आम्ही ते काम करत आहे, तरी आम्हाला त्याचंही मानधन बंद केलेलं आहे, मानधन आहे तेसुद्धा व्यवस्थित देत नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरा मेन मुद्दा म्हणजे आम्हाला विमा लागू झाला पाहिजे, पेन्शन लागू झाली पाहिजे आणि आम्हाला सेवेमध्ये कायम हा दर्जा म्हणजे कायम कायम केलं पाहिजे.